गरमा गरम खायची तर सवय सगळ्यांनाच असते, पण तसं गरम नाही म्हणत आहे अहो, आपल्या प्रकृतीला गरम. आणि प्रकृतीला गरम असतात शेवग्याची शेंग. त्या शेवग्याच्या शेंगाची बटाटा घालून रस्सा भाजी मी आज परब किचनमध्ये करून दाखवते. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपलं स्वागत. चला तर पाहूया परब किचनमध्ये शेंग बटाट्याची रस्सा भाजी. आपण भरपूर सारी वाटीभर म्हणजे मूठभर कोथिंबीर घेतली आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2 तांबडे घेतले आहेत मी मोठे चिरून, आणि कांदाही मोठाच चिरला आहे. हे आपल्याला सगळे जिन्नस वाटायचे आहेत. आपण आले लसूणची पेस्ट घेतला आहे, त्यासाठी आपण आले लसूण असं या ग्रेव्हीमध्ये वाटून घालायचं. या पेस्टमध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत, कारण टॅमॅटोला पाणी सुटणार. अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे, स्मूथ अशी. आला आणि लसूण कांदा टॅमॅटोमध्ये जर वाटलं तर आपला रस्सा खूप छान आणि टेस्टी होतो आणि तवंगही सुंदर येतो. हे मालवणी वाटप मी तयार केलेलं आहे, ह्याची लिंक मी खाली शेअर केलेली आहे. आता मी हे सुद्धा मी त्याच भांड्यात वाटून घेते. आता हे वाटण आपण वाटून घेऊया. आपण मगाच्या ग्रेव्हीमध्ये पाणी नाही घातलंय, पण हे जर असं फिरवून मी पाणी घालणार आहे. थोडंसं पाणी घालते आहे मी. आता हे आपलं वाटण तयार झालं आहे. आता आपण भाजी फोडणीला घालूया. ह्या मी 3 शेंगा घेतल्या आहेत, त्याचे मी हे 4 इंच एवढे तुकडे केले आहेत. आणि हे तुकडे केल्यावर ह्याला जो हिरवा साल असते ती अशी सोलून घ्यायची आपल्याला. मी हे सगळ्याच्या सोलून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी हे 2 बटाटे घालणार आहे, कारण शेंग बटाट्याच्या रस्सा भाजीला बटाटा हा लागतोच. आता आपण भाजी फोडणीला घालतो आहे. आपण तेल घालून घेऊया. 3 चमचे मी तेल घेते आहे. आपण कढीपत्ता घालतो आहे, तेल आपलं छान तापलं आहे. त्यानंतर थोडासा कांदा, त्याचबरोबर जी आपण ग्रेव्ही वाटली आहे ती घालतो आहे. कांदा, टमाटा आणि आलं लसूणची. फोडणीचा खमंग पडायचा असेल तर गॅस थोडा मोठाच ठेवायचा. कांदा आणि टॅमॅटो, आलं लसूणची जी पेस्ट नाही घालत म्हणून आपण जी घातली आहे ती चांगली तेलात खमंग परतून घ्यायची आहे आपल्याला. त्याचं तेल सुकलं पाहिजे साईडने, कारण आपण टॅमॅटो आणि कांदा कच्चा जर घातला न वाटता तर तो मऊ शिजेपर्यंत आपण त्याला फोडणीमध्ये शिजवत असतो. तशी ती ग्रेव्ही पण आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हळूहळू बघा तेल बाजूला सुकायला लागलं आहे. आता आपण मसाले घालणार आहोत, त्यासाठी मी गॅस स्लो करते आहे जेणेकरून आपले मसाले जळू नयेत. थोडीशी हळद, धनाजिरा पावडर, गोडा मसाला, मालवणी लाल तिखट 2 चमचे, गोडा मसाला 1 चमचा, 1 चमचा धनेजिरे पूड आणि मालवणी लाल तिखट 2 चमचे घेतलं आहे मी. आपल्याला ही रस्सा भाजी खूप झणझणीत करायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. मसाले छान असे आपले कांदा टॅमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये एकजीव झालेले आहेत. आता ह्यामध्ये आपण वाटण घालून घेऊया. आपण वाटण तयार करून ठेवलं तर खूप सोपं पडतं आपल्याला कोणत्याही भाज्या करायला, कोणत्याही म्हटल्यावर रस्सा भाज्या करायला. ह्यामध्ये आपण कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही घातल्यामुळे वाटप आपल्याला थोडंसंच लागतं, जास्त लागत नाही. तेही आपण छान परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये मी बटाटा घालून घेते. 2 बटाटे घेतली होती मी मोठी. आता मी ह्या शेंगाही लगोलग घालून घेते. त्यांना मसाला छान असा लागला पाहिजे, तोपर्यंत आपण हे ढवळून घेऊया. ह्यामध्ये मी जर असं गरम पाणी घालणार आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला चांगला लाल तवंग येईल आणि शेंगा आणि बटाटा शिजायला मदतही होईल. पूर्ण शेंगा बटाट्याला लागलं आहे वाटण. ह्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी ओतते. गरम पाणी ओतल्यावर आपल्याला किती दाटसर ग्रेव्ही हवी आहे, आम्हाला जरा रस्सा भाजीच लागते त्यामुळे मी एवढी दाटसर ग्रेव्ही ठेवलेली आहे. आणि बटाटा आणि शेंग शिजल्यावर जर तुम्हाला पाणी वाटलं घालावंसं तर आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि थोडी ही ग्रेव्ही आपसून जाणार आहे. गॅस थोडा मीडियम आचवरच ठेवायचा आपल्याला. सुपारीपेक्षा थोडासा बारीक असा
गुळाचा खडा घेतला आहे तो मी घालते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण आम्हाला असा हा छान लागतो म्हणून आम्ही घालतो या ग्रेव्हीमध्ये शेंग बटाट्याच्या. आता आपण मीठ घालून घेऊया. आपण थोडं ढवळून घेऊया. आता मी ही शिजायला ठेवते. जास्तीत जास्त 8 मिनटं लागतात शेंग बटाटा शिजायला. 8 मिनटं झाली आहेत. पाहूया आपली भाजी शिजली आहे की नाही. मस्त सुगंध सुटला आहे आणि तवंगसुद्धा छान आला आहे. पहा, आता आपण पाहूया आपले बटाटा आणि शेंग शिजली आहे की नाही. छान असा बटाटा शिजला आहे. शेंगसुद्धा मऊ लुसलुशीत शिजला आहे. आपली भाजी शिजल्यानंतर ह्याच्यात जास्त ढवळायचं नाही. शेंग आपला शिजला आहे मग त्याचे सुतं निघून जातील आणि शेंगा मोडल्या जातील. ही अशी रस्सा भाजी तुम्ही भात भाकरी ह्यासोबत खाऊ शकता. अशी शेंग बटाट्याची रस्सा भाजी माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या मुलीला खूप आवडते. ती दोघं जण एवढे शेंगा खातात ना की विचारूनच सोय नाही. ह्यातला फक्त बटाटा आहे तो आमच्यासाठी. आणि अशी शेंग बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही नक्की करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये कशी वाटली शेंग बटाट्याची रस्सा भाजी. आणि हो, माझं परब किचन लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.